प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला एक वेगळं महत्व आहे. या दिवशी पितरांना जल आणि तिळ अर्पण करण्याची परंपरा आहे. असं केल्यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं. त्यातलीच एक अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या, जिला दीप अमावस्या किंवा दिव्यांची अवस असं सुद्धा म्हटलं जातं. याच अमावस्येला हलहारिणी अमावस्या सुद्धा म्हटलं जातं. आणि याचं कारण म्हणजे या दिवशी शेतकरी शेतीच्या अवजारांची पूजा करतात, चांगल्या पिकासाठी प्रार्थना करतात. चला तर मग जाणून घेऊया आषाढ अमावस्येला असा कुठला उपाय करता येईल ज्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल, आपल्या आर्थिक समस्या मिटतील. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, यंदा आषाढ अमावस्या आहे 28 तारखेला आणि ती सुरू होईल सकाळी 5:53 त्या आषाढ अमावस्येची समाप्ती होईल 29 तारखेला रात्री 8:23. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येच्या दिवशी काही विशेष केलं जाऊ शकतं. आषाढ अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी काय बरं करावं? आषाढ अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने पाण्यात तीळ अर्पण करून दक्षिण दिशेला जावं. अमावस्या तिथी ही पितरांना समर्पित आहे आणि म्हणूनच अशा स्थितीमध्ये या दिवशी पितरांच्या नावाने तर्पण अर्पण केल्यामुळे सुख आणि समाधान मिळतं. त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. आषाढ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून 108 प्रदक्षिणा करून पिवळ्या रंगाचा पवित्र धागा बांधावा. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. असं केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी येते. पितरांचे ध्यान करताना आषाढ अमावस्येच्या दिवशी दान सुद्धा करावं. तुम्ही कोणत्याही गरजू व्यक्तींना अन्न, कपडे इत्यादी वस्तू दान करू शकता. शक्य असल्यास आषाढ अमावस्येच्या दिवशी पिंपळाचे रोप लावावे आणि या रोपाची सेवाही करावी. असं केल्याने सुद्धा पितर प्रसन्न होतात. मंडळी, लक्षात घ्या, बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही की घरात चाललेल्या समस्या कशामुळे चालल्या आहेत. पितृदोष सुद्धा हे त्या मागे कारण असू शकतं. घरात आलेला पैसा टिकत नाही याला सुद्धा पितृदोष कारणीभूत असू शकतो. आणि मग तुम्ही अमावस्येच्या दिवशी हा छोटासा उपाय करून बघू शकता. तुम्ही लावलेलं पिंपळाचं रोप जसजसं वाढत जाईल तसतसं तुमच्या आयुष्यात पूर्वजांचे आशीर्वाद मिळत जातील. तुमच्या घरातील संकट हळूहळू दूर होत जातील. मग येत्या आषाढ अमावस्येला हा उपाय नक्की करून बघा. आणि त्याचबरोबर आषाढ अमावस्या येण्याआधी तुम्ही घराची स्वच्छता करा. कारण अमावस्या येण्याआधी घरामध्ये जाळी जळमटा असू नयेत. अमावस्येला घर स्वच्छ करण्याची सुद्धा आपल्याकडे प्रथा आहे. म्हणून अमावस्येच्या आदल्या दिवशीच घराची स्वच्छता करा. घरात काही भंगार सामान असेल तर ते काढून टाका. जुने कपडे, फाटके कपडे असतील तर ते सुद्धा बाहेर काढा. त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.